त्याचं कॅरेक्टर मला करायला मिळतं याच्यापेक्षा भाग्याची गोष्ट दुसरी कुठली असूच शकत नाही, कारण मी स्वतः शेतकरी कुटुंबातला आहे. द फर्स्ट डे आय मेट हिम आणि त्याला बघता क्षणी आवाज लाईक नाही बाबा सयाजी तो आय थिंक येई बनेगा, कारण की ही जस्ट केम अप विथ दॅट एनर्जी. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. नाती आणि माती जपणाऱ्या शेतकऱ्याची प्रेमकथा शेतकरी नवराच हवा या मालिकेविषयी मी बोलते आणि या मालिकेतील जे लीड कलाकार आहेत ते आपल्यासोबत आहेत, तर त्यांचं स्वागत करूयात. खूप खूप स्वागत आहे लेट्स अप मराठीवर. आणि सगळ्यात आधी मी तुम्हाला विचारणार आहे काय रिस्पॉन्स मिळतो, कारण सगळीकडे झळकताय तुम्ही दोघं आता. खूपच ओव्हरवेलमिंग रिस्पॉन्स आहे, म्हणजे ते फक्त यु नो मेसेजेस आणि कॉल्सशी सीमित नाही आहे. इनफॅक्ट आमच्या सेटवर पण एव्हरी डे आय थिंक 35 to 50 पीपल ऑलमोस्ट आता यायला सुरुवात झाली आहे ती. आणि म्हणजे खूपच सुंदर रिस्पॉन्स राहिला आहे. आणि मूळ म्हणजे यु नो एक कन्क्ल्युडिंग वाक्य जे प्रत्येक जण म्हणत आहे की आम्हाला असं वाटतं की आमचीच माणसं आहेत, ती आमच्याबद्दलच बोलत आहे, त्यामुळे आमचीच स्टोरी आमच्यासमोर येते असं वाटतंय. खूप एक्साइटमेंट आहे. जेव्हा प्रोमो आले ते लोकांना खूप आवडतात, नातेवाईक असतील मित्र असतील त्यांच्याकडनं खूप चांगले फीडबॅक्स येतात की अरे मस्त कंटेंट आहे, वा काहीतरी वेगळं बघायला मिळणार आहे. सो ती एक एक्साइटमेंट तर आहेच, पण मी ज्या भागातून आलोय म्हणजे मी तालुका जुन्नर जिल्हा पुणे ओतूर भागातला आहे, तर त्या तिथे जे प्रॉपर शेतकरी आहे म्हणजे मी शेतकरी कुटुंबातलाच असल्यामुळे मला त्यांच्या ज्या रिएक्शन्स आहेत त्या ऐकण्यात जास्त रस होता, कारण त्यांची स्टोरी ती त्यांची कथा आहे. तर त्यांच्याकडनं खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मला आम्हाला दोघांनाही ऑफकोर्स मिळालेत, तर ते ऐकून खूप आनंद होतो. नक्कीच या मालिकेचा थॉट जो आहे, कॉन्सेप्ट जो आहे, तो फार इंटरेस्टिंग वाटतोय आणि वेगळा वाटतोय. तर रेवा आणि सयाजी बनून कसं वाटलंय तुम्हाला त्याबद्दल सांगा, कारण एक दोन्ही वेगवेगळं पात्र आहे अगदी. ॲब्सोल्युटली, आय थिंक रेवा आणि सयाजी म्हणजे दोन टोकाची अशी ती पात्र आहेत. एक तर यु नो एक रुरल बॅकग्राऊंड मधलं शेतकरी आणि एक प्रॉपर शहरातली मुलगी जी छान असं अब्रॉड शिकून वगैरे आलेली आहे. सो पण सरप्राईजिंगली हे पात्र निभवताना खूप जास्त डिफिकल्टी अशी नाही आली, कारण की मला असं वाटतं की मी स्पेशली शहरातच वाढलेली आहे आणि माझ्यासाठी गाव वगैरे आहे पण खूप जास्त पण जाणं नाही आहे, त्यामुळे मला जे काही नवीन आणि ॲडव्हेंचरस एक्सपिरियन्सेस येत आहेत ते माझ्या आणि रेवासाठी दोघींसाठी नवे आहेत. आणि दुसरं म्हणजे रेवा हे फक्त पात्र नाही आहे, तर ही एक खूप गंभीर रिस्पॉन्सिबिलिटी आहे, कारण की जेवढं सयाजीवर शेतकऱ्यांना रिप्रेझेंट करण्याचं यु नो जबाबदारी आहे तेवढीच रेवावर शहरातल्या मुलींना रिप्रेझेंट करण्याची जबाबदारी आहे. कारण की खूप असे थोडेसे गैरसमज असतात की यु नो खूप हवेत असतात त्या मुली आणि स्वतःची संस्कृती वगैरे ओळखत नाहीत आणि स्वतःमध्येच असतात, तर असं नाही आहे. फॉर एक्झाम्पल आपली जी रेवा आहे ती खूप जमिनीवर आहे, खूप आपल्या माणसांना सांभाळून घेणारी आहे, खूप हेल्पफुल आहे आणि जेवढी करिअर ड्रिव्हन आणि ॲम्बिशियस आहे तेवढीच प्रेमळ आणि फॅमिली ड्रिव्हन पण आहे. तुझाच तो सयाजी साकारतोय तो कसा आहे आणि आता तुला आतापर्यंत मेसेजेस आलेत का मुलींचे की तुझ्यासारखाच नवरा आम्हाला आता हवाय म्हणून? मला एक अशी फनी रिएक्शन, ज्याची केळीची बाग आहे त्याला कोण पोरगी देणार नाही, पण तसं तर असतं तर मग काय विचारायलाच नको, पण तशी परिस्थिती अजिबातच नाही. मी थोडक्यात सयाजी बद्दल आधी सांगेन की सयाजी हा शेतकरी कुटुंबातला आहे, उच्च शिक्षित आहे, BSc ॲग्रिकल्चर झालेला आहे तो आणि शिक्षणाच्या निमित्ताने जरी तो शहरात आलेला आहे तिथे नोकरीच्या निमित्ताने काही दिवस तिथे रुळलेला जरी असला तरी तो पुन्हा आपल्या गावाकडे वळलेला आहे, कारण त्याची नाळ मातीशी जोडलेली आहे. त्याला शेतीत काहीतरी करून दाखवायचंय, शेतीबद्दल लोकांना जागृत करायचंय, त्याचं असं म्हणणं आहे की अरे बळीराजा हा टिकलाच पाहिजे, बळीराजा जर टिकला तर लोक टिकतील, नाहीतर मग काही खरं नाही आहे म्हणून तो लोकांना प्रवृत्त पण करत असतो. तर हे असं सयाजीचं कॅरेक्टर आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सयाजीचं कॅरेक्टर मला करायला मिळतं याच्यापेक्षा भाग्याची गोष्ट दुसरी कुठली असूच शकत नाही, कारण मी स्वतः शेतकरी कुटुंबातला आहे, त्यामुळे शेतकऱ्याचे काय प्रॉब्लेम्स असतात ते त्या गोष्टींना कसे फेस करतात त्यांच्या काय काय अडचणी आहेत हे माझ्यापेक्षा दुसरं कोणच सांगू शकत नाही, कारण मी ह्या गोष्टी आज आत्तापर्यंत अनुभवत आलेलो आहे, कारण माझे आई वडील शेतीच करतात आज आजच्या ह्या घडीला सुद्धा. पण तुम्ही आता मालिकेचा लीड फेस म्हणून झळकताय, मग
एक अनेक ठिकाणी पोस्टर्स असतील किंवा सोशल मीडियावर तुमच्या प्रोमोची चर्चा टेलिव्हिजनवर दिसत आहेत वगैरे, पण याच्या आधी तुमची कास्टिंग कसं झालं, तुम्हाला ही मालिका ऑफर कशी मिळाली आणि ती मिळाल्यानंतरचं काय एक्सपिरियन्स होता? सो माझ्यासाठी असं झालं की मी शाळेत आणि कॉलेजेस वगैरे मध्ये थिएटर वगैरे केलं आहे, म्हणजे मी स्वतः एक ओडिसी डान्सर आहे गेल्या 16 वर्षांपासून, आणि त्यामुळे नृत्य आलं की अभिनय आलंच, आणि त्यामुळे तशी तर मी जोडलेलेच होते. पण यंदाच्या श्रावण क्वीन 2022 मी भाग घेतलेला आणि त्याच्यामध्ये मी मुंबई श्रावण क्वीन झाले आणि महाराष्ट्रामध्ये फर्स्ट रनर अप झाले. आणि त्यामुळे मला असं वाटतं एव्हरी डे जी मेहनत होती ती कुठेतरी यु नो झळकली आहे, आणि त्यामुळे मग ऑफकोर्स वज्र प्रोडक्शनसून मला कॉल आला की बाबा असं असं ऑडिशन आहे आणि सेंड करा तुम्ही, तर मी केलं ते ऑनलाईन. आणि मला पुन्हा कॉल आला की ओके कॅन यू कम टुमोरो, आणि आम लाईक बरं ठीक आहे. आणि रात्रीच्या रात्री सगळं झटपट झटपट झालं आणि मग मी गेले आणि ऑडिशन झाली नेक्स्ट डे, आणि दॅट वॉज द फर्स्ट डे आय मेट हिम. आणि त्याला बघता क्षणी आय वॉज लाईक नाही बाबा सयाजी तो आय थिंक येई बनेगा, कारण की ही जस्ट केम अप विथ दॅट एनर्जी. पण तू बाकी मुलं पण बघितलीस का जेव्हा ऑडिशन? हो बाकीची पण कास यु नो खूप सारे मुलं होती फॉर सयाजीज रोल माय रोल, पण मला आपला एक आतून फिलिंग असतं ना, कारण की त्याचा त्याची जी बेअरिंग आणि त्याचा जो वॉक होता आणि त्याचा जो रुबाब होता तो बघून म्हणजे मी म्हणाले की सयाजी तर प्रदीपच, म्हणजे मला असं वाटतंय की तो तेच करणार, आणि तेच झालं पण. सो दॅट वॉज माय एक्सपिरियन्स. आणि मग कास्टिंग वगैरे झाली आणि रेवासाठी ऑनेस्टली हे गाव वगैरे जे आहे सगळं नवीन एक्सपिरियन्स आहे, तर त्यामुळे माझ्यासाठी पण नवीन एक्सपिरियन्स आहे. सो एफर्टलेस एफर्ट्स आहेत की यु नो त्या रिॲक्शन्स तेवढ्या स्पॉन्टेनियसली ते तशा पडल्या पाहिजे, आणि आय थिंक दॅट इज हॅपनिंग नाऊ. सो पण कौतुक झालेलं आहे, सुरुवातच कौतुकाने झालेली आहे, त्यामुळे आता बघूया मालिकेच्या जेव्हा आम्ही सेटवर पुन्हा पुन्हा येऊ तेव्हा ते कौतुक असंच राहू दे. पण तू तुला सयाजी कसं कसं ऑडिशन आणि त्यात? मी रॅन्डम आपण माझा स्ट्रगल चालूच होता की मी कामाच्या शोधात होतोच आणि मला कळालं की वज्र प्रोडक्शनची सिरियल येते. कंटेंट काय विषय काय काहीच माहीत नव्हता. आणि एक साताऱ्यामध्ये सचिन पाटील नावाचे गुरु असते, तर ते असे कास्टिंगचे काय सांगत असतात, तर त्यांचा मेसेज वाचला मी आणि मी प्रोफाईल पाठवलं. नंतर मला आमचे जे डिरेक्टर आहेत किरण दळवी सर, त्यांचा मेसेज आला की ऑडिशन्स पाठव, आणि त्यांनी मला मी पाठवलं, तर त्यांना थोडे करेक्शन करून मग परत एकदा पाठवलं, आणि मग नंतर मला डायरेक्टली साताऱ्यात बोलवलं की आपण तुझं लुक टेस्ट करूया. आणि मग असं मी 7 वेळा जवळजवळ मुंबई सातारा केलं, म्हणजे इतके राऊंड्स दिले आणि मग नंतर कळालं की तुझं सिलेक्शन झालंय म्हणून. पण तू हिला पहिल्यांदा भेटलास तेव्हा काय होतं, दोघांची भेट कशी होती? म्हणजे मला थँक्स टू रेवा की तिने मला इतकं कम्फर्टेबल केलं की मला वाटलंच नाही की मी हिला आत्ता भेटलोय, की असं वाटतं की अरे माझी खूप जुनी मैत्रीण आहे वगैरे वगैरे, पहिल्याच भेटीत. सर क्रेडिट तिलाच मिळते कारण तिनेच मला इतकं कम्फर्टेबल केलं. असं नाही, ते दोन्ही साईडनी आहे, म्हणजे आम्हाला दोघांना वाटलं की पहिल्यांदा असं भेटत नाही, म्हणजे ऍज अ फ्रेंड्स म्हणजे ऑडिशनच एकत्र झालेलं आहे दोघांचं, एक सीन आम्ही केलेला इम्प्रोवाइज, आणि तो इतका छान असा झाला तो, की म्हणजे नंतर ह्यांनी मला सांगितलं की म्हणजे समवेअर जे कास्टिंग झालं ते आमच्या केमिस्ट्री वरतून पण झालं, की केमिस्ट्री म्हणजे ही ऍक्च्युअल रेवा वाटत होती आणि मी सयाजीच्या कॅरेक्टर मध्ये, आणि ते इतकं रिअलिस्टिक इम्प्रोवाइज झालं की इट जस्ट ऑल केम टुगेदर, म्हणजे त्याच्यामुळे मी झाले माझ्यामुळे असं सगळं झालं. पण प्रोमो मध्ये ते तुमचे डायलॉग्स गाजत आहेत, तर आम्हाला जरा असं लाईव्ह बघायला मिळेल का ते सगळं एखादं त्याच्यातलं भाग? आजपर्यंत शेतकऱ्याच्या घरी कोणी आलाय आणि रिकाम्या हाताने परत गेलाय असं कधी झालंय भाई? आणि माझा मान जो नाती आणि माती जपतो तो खरा शेतकरी, वावळा. मस्त. आणि हेच तुमचे डायलॉग्स गाजतायत आणि आतापासून चर्चेत आलेले आहेत, आणि मला वाटतं प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद तुमच्या मालिकेला मिळू देत यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू.